नमस्कार मी दीपक बोत् ॲग्रीकॉस मित्रांनो आपण थमनेल बघितलं असाल किंवा जवळपास एकरी कपाशीचं उत्पन्न हे पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत निघू शकते तुम्ही म्हणसाल या गोष्टी शक्य नाही तर मित्रांनो मी हे कुठं वाचलं नाही किंवा एखादी गोष्ट वाचली पाहिली आणि ते तुम्हाला सांगत आहो तर हे माझं प्रॅक्टिकल ज्ञान आहे दोन हजार अकरामध्ये मित्रांनो मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं ॲग्रिकल्चरमध्ये आणि दोन हजार बारापासून सतत मी शेतीशी निगडीत आहो म्हणजे डायरेक्ट फील्डवर माझं काम आहे तर बरेचशा टेक्निक आहात ज्या टेक्निक आपल्याला माहीत नाही आणि माहीत आहात तर जवळपास आपण त्या गोष्टीचा बरोबर तंततंत वापर करत नाही तर आपण आपल्या शेतामध्ये लागवड किती अंतरावर करतो तर त्यानुसार ही टेक्निक बदलते म्हणजे जर तुम्ही चार बाय एक केलं ते वेगळं चार बाय दोन पाच बाय एक पाच बाय दोन सहा बाय एक अशा जर टेक्निक आपल्याला वेगवेगळ्या वापरण्यात वेगवेगळ्या अंतरासाठी तर त्यातलं जे उदाहरण मी तु आपल्याला सांगणार आहोत की जवळपास तीस क्विंटल उत्पन्न घेणं कसं शक्य आहे तर मित्रांनो मी स्लाईडचा वापर करता व्हिडिओमध्ये तुम्ही बारकाईनं बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल तर मित्रांनो हे आपण प्रॅक्टिकलमध्ये बघू किंवा एकरी पंचवीस क्विंटल कापूस निघणं सहज शक्य कसं आहे तर मित्रांनो आपण सध्या दहा ते बारा क्विंटल कापसावर आलो तर आपण कशा पद्धतीनं शेती करत आहोत तर ह्या उदाहरणातून आपल्याला सर्व समजून मित्रांनो असं पकडा आपण एक एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली तर एकराचं क्षेत्रफळ जर आपल्याला चौरस फुटामध्ये काढायचं असेल तर त्याचं एक साधारण गणित आहे आपल्या एका एकरामध्ये जवळपास चाळीस गुंठे बसतात आणि एका गुंठ्याचं क्षेत्रफळ हे जवळपास एक हजार एकोणनव्वद चौरस फूट मग मित्रांनो आपण चाळीस गुन्हेला एक हजार एकोणनव्वद चौरस फीट जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फीट म्हणजे हे आपल्या एका एकराचं क्षेत्रफळ झालं मग मित्रांनो आपण असं गृहित धरा की जवळपास आपण चार बाय दोन अशा अंतराने कपाशीची लागवड करतो जर आपल्याला एकही झाडाची संख्या काढायची असेल की कि किती झाडं बसतात चार बाय दोन लावलं तर आपलं जे क्षेत्रफळ आलं त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फीट भागेला आपलं लागवडीचं अंतर म्हणजे चार बाय दोन तर याचा था जर आपण मित्रांनो कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळते की एका एकरामध्ये जवळपास पाच हजार चारशे पंचेचाळीस झाडं बसतात म्हणजे चार बाय दोन वजन लागवड केली आपण तर एका एकरामध्ये जवळपास आपल्याला पाच हजार चारशे पंचेचाळीस झाडं आपल्या एका एकरामध्ये बसले मग आता उदाहरणार्थ पकडा मित्रांनो आपण खूप मशागत केली खूप मेहनत केली तर आपल्या एका झाडाला जवळपास साठ बोंड लागले पूर्ण सिजनमध्ये आता या बोंडाचं मित्रांनो कसं असते काही बोंड हे वजनाने जाडे असतात काही बारके असतात लहान असतात तर यांचं ॲव्हरेजमध्ये जे वजन आहे तर काही बोंडाचं सहा ग्रॅम असते काही तीन ग्रॅम आहे काही चार ग्रॅम तर आपण असं पकडू चार ग्रॅमचं बोंड आहे सर्व तर मित्रांनो साठ बोंड लागले एका झाडाला जर आपण चार ग्रॅमचं एक बोंड धरलं तर जवळपास दोनशे चाळीस ग्रॅम कापूस हा आपल्या एका झाडाला निघाला मग आपली एकरी झाडाची संख्या आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस मग आपण पाच हजार चारशे पंचेचाळीस गुन्हेला दोनशे चाळीस ग्रॅम जर केलं तर जवळपास आपल्याला उत्तर मिळते तेरा लाख सहा हजार आठशे ग्रॅम कापूस मग मित्रांनो एवढ्या ग्रॅममध्ये आपल्याला एकरी कापूस मिळाला मग आपल्याला याचं जर गुणोत्तर किलोमध्ये करायचं असेल तर हे तेरा लाख सहा हजार आठशे ग्रॅमला आपल्याला जवळपास एक हजारने भाग द्यावा लागेल तर तेव्हा आपल्याला उत्तर मिळते मित्रांनो तेराशे सहा किलो हे आपलं किलोमध्ये कापसाचं उत्पन्न आलं आता आपल्याला जर क्विंटलमध्ये करायचं असेल मित्रांनो तर यात तेराशे सहाला पुन्हा आपल्याला शंभरनं भाग देणं पडेल त्यावेळेस आपल्याला उत्तर येईल की बा आपल्याला तेरा क्विंटल कापूस मिळतो म्हणजे हे आपल्याला उदाहरण सिद्ध झालं की आपण चार बाय दोन वर जर लागवड केली आणि आपल्या एका झाडाला साठ बोंड लागले तर आपल्याला तेरा क्विंटल मिळते मग मित्रांनो जे मी तुम्हाला सांगत आहोत इस्रायल तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान काय आहे याला आपण हाय डेन्सिटी प्लॉट म्हणतो किंवा सगन कापसाची लागवड म्हणतो आपण याच्यामध्ये काय होते मित्रांनो आपल्याला काही फेरबदल करायचा नाही जवळपास आपण जे लागवडीचं अंतर ठेवलं कपाशीचं हे चार बाय दोन ठेवलं होतं आपण हेच जर अंतर चार बाय एक ठेवलं तर जवळपास पहा आपल्याला पंचवीस ते सव्वीस क्विंटल कापूस कसा निघते आपण हे अंतर चार बाय एक केलं म्हणजे आपली जे एकरी झाडाची संख्या होती अगोदर चार बाय दोनमध्ये ही होती पाच हजार चारशे पंचेचाळीस तर इथं होऊन राहिली मित्रांनो ही झाडाची संख्या चार बाय एकनं दहा हजार आठशे नव्वद म्हणजे आपल्या झाडाची संख्या डबल झाली मग आता जर आपण मित्रांनो इथं सहज साठ मिनट जर एका झाडाला लावले तर जवळपास आपल्याला उत्पन्न मिळून राहिलं सव्वीस क्विंटल एकरी मग आता इथं प्रश्न निर्माण होतो की बा आम्ही चार बाय दोन कपाशी लावूनच तर आमची कपाशी दाटते त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही पाती गळतात बोंड गळतात तर हे चार बाय एकनं कसं काय शक्य होईल तर मित्रांनो या तंत्रज्ञानामध्ये आम्ही एक्सपर्ट लोक पूर्ण या गोष्टीचा विचार करतो की झाडाला नत्र किती द्यायचं म्हणजे युरिया किती द्यायचा तसेच जे आपण कीटकनाशक म्हणून वापरतो बुरशीनाशक म्हणून वापरतो तर बरेचशा औषधं अश्यात मित्रांनो ज्या टॉनिक इफेक्ट करतात म्हणजे आपण जरी ते कीटकनाशक म्हणून वापरलं तरी झाडाची वाढ होते आपण बरेचसे खत टाकतो टॉनिक टाकतो यामुळे खूप मोठं आपल्या प्रमाणात नुकसान होते तर हे नुकसान टाळण्यासाठी मित्रांनो जे तंतोतंत गोष्टी आहेत त्या सर्व आपण करतो जसं आपण काही औषधं वापरतो ज्यामुळे आपल्या झाडाची वाढ हे एकदम थांबून जाते तर हे केव्हा वापरलं पाहिजे तसेच या टेक्निक झाडाचा घेर हा त्याची पानं या सर्व गोष्टीचं मोजमाप होते जेवढी वाढ पाहिजे तेवढीच वाढ केली जाते ज्या कालावधीमध्ये फळफांद्याला बोंड लागलं पाहिजे तेवढंच बोंड लावल्या जाते अशा तऱ्हेन जर मित्रांनो आपण कपाशीचं उत्पन्न घेतलं तर शंभर टक्के आपण एकरी पंचवीस ते तीस क्विंटल कापसापर्यंत जाऊ शकतो तर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही संपर्क करा आम्ही या टेक्निकनुसार तुम्हाला मार्गदर्शन करू धन्यवाद